तुमच्या गाडीची क्लिनिंग करून झालेली, पण त्याच दिवशी माझ्या बायकोची वट पौर्णिमेची पूजा होती, म्हणून तिला पूजेला घेऊन गेलो। तर तेव्हाच तिला माहेर जायचं होतं, म्हणून तिला तिच्या घरी घेऊन सोडलं। अहो काय सांगायचं तुम्हाला, त्याच रात्री मी आजारी पडलो ना, त्याच्यामुळेच गॅरेज पण ठेवावं लागलं। ठीक आहे साहेब, काही प्रॉब्लेम झाला गाडीला तर कॉल करा। हां बरं चला। हो हो गॅरेज तुमचंच आहे का? हो मीच मालक आणि मीच नोकर। त्याचं काय ना, सध्या कोणी नाही आता खाली, पण लवकरच येईन माणूस आता खाली। बर बोला शेठ, काय मदत करू? वटपौर्णिमेच्या दिवशी तुमची तब्येत बरी नव्हती ना? नाही मग अशी तुम्ही सांगत होतात ते कानावर पडलं माझ्या। कोण आहे तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? काहीही नको, मला फक्त ना एका माणसाचं नाव आणि नंबर हवाय। कोणाचं? मला त्या माणसाचं नंबर आणि नाव हवाय ज्याने तुम्हाला ही गाडी विकली। बस असं अजून किती दिवस पार्किंगमध्ये गाडी लावून आतमध्ये बसायचं? आता इतक्या दिवसानंतर तुम्ही फोन केला म्हणून तुमच्या मदतीला आलो, दिवसभर बसून बसून अंग दुखते हो माझं। पेशन्स, ज्या कामासाठी मी इथे आलोय त्यासाठी तुला आणि मला आपल्या सगळ्यांना पेशन्स ठेवावं लागणार। अहो ते सगळं ठीक आहे, पण ही गाडी तरी तुमच्याजवळ ठेवा। नाही रॉनी, ते लोक खूप साधे आहेत, आपली श्रीमंती दाखवून यांच्या जवळ कधीच जाता आलं नसतं। मी मध्यम वर्गीय किंबहुना फाटका आहे हेच यांना सगळ्यांना वाटत राहिलं पाहिजे। मी तिला नाही आहे तर गोष्टींना स्पीड येईल। मी घरात शिरणार आहे आणि माझं काम चालू करणार आहे। मी तिला येईपर्यंत काहीही करून मला पहिला टप्पा पार करता आला पाहिजे आणि तोपर्यंत हे मला सांगायचं नाही। अरे घाबरू नका, मला फक्त त्या माणसाचं नाव आणि नंबर द्या ज्याने ही गाडी तुम्हाला विकली, आणि मग तुम्ही ती गाडी सोशल मीडिया फेमस सोलकर दादांना विकलीत 1 जूनला ना? बरोबर ना? मी उमर करून आलोय माझा। ए मला माहितीये कुठली गाडी, कुणाची गाडी, कोण सोलकर दादा, काहीच तुझ्या सांगू नको मला। मी नाही ओळखत कोणाला, आणि तुझा हा फोटो दाखवतोस ना, ही गाडी पण मी पाहिली नाही कधी। गाडीचं काही काम नसेल ना तर बाहेरचा रस्ता धर। चालली ठीक आहे, बाहेरचा रस्ता धर। तो इकडे बाजूनच भाटी पोलीस चौकी आहे ना, बरोबर ना? तिकडेच भेटू आपण। तिकडे मात्र तुझी तब्येत खूप बिघडेल ना? वाजलेत किती घड्याळ तुझ्या? त्याला साधा गॅरेज वाला आहेस आणि सोन्याचं घड्याळ घालतोस? मी नाही असं विचारणार, पोलीस विचारतील। चल चल येतो मी। अहो साहेब अहो थांबा थांबा, उगाच कशाला जात आहे पोलिसांकडे? तुम्हाला हवंय का हे सोन्याचं घड्याळ? अरे अरे मित्रा मित्रा, हे घड्याळ घालून माझी चांगली वेळ येणार आहे का? नाही, माझी चांगली वेळ केव्हा सुरू होईल? जेव्हा तू मला ही गाडी ज्या माणसाने तुला विकली त्या माणसाचं नाव आणि नंबर देशील ना? सांगशील ना मला? सांगशील? सांग सांग, पण बाहेर भेटू। मी तर नाही सांगत, मला बाहेर भेटा, मी तुम्हाला सगळं सांगतो। ओके माझा नंबर घ्या,
अरे तुझा नंबर, तुझी कुंडली सगळं आहे माझ्याकडे. पळून जायचा प्रयत्न करू नको हा, प्लीज. तुझ्या फोनवर मी माझा नंबर पाठवून ठेवलाय बघ. साहेब मी तुम्हाला खुश केलं, आता तुम्ही मला खुश करा. त्या गॅरेजवाल्यावर लक्ष ठेवायचं. साहेब पैसे मिळणार असतील तर नोकरी सोडून मी त्याच्यावरच लक्ष देईन ना. माधव दादा, आता तुझ्या खुन्याला भेटून तुझ्या खुनाचा सौदा करतो बघ मी. चला, आता विमल चिडणार नाही. भूंकू लागली आहे, नयनाला मस्त दही पोळे करायला सांगतो. अरे ही काय धर्मशाळा असा, येत जात काय हॉटेल असा काय रे? हा अगं हॉटेल असतं तर पैसे देऊन आलो असतो ना. काय आपल्या माणसांचं घर आहे त्यामुळे हक्काने येतोय. हक्क कोणाचा? हक्क कसला हक्क? भर पावसात हैसर येऊन उभं राहलंस आणि आमच्या डोक्यावर मिरियो वाटूक लागलंस काय रे? काय समजतस काय तू स्वतः? कोणाच असतो? हो माझा यार, तो माझा मित्र, याच तुझा घरात येऊन चाललेला असता. तुका काय वाटणार नाही रे? लोकांच्या घरात राहतस, जेवतस, फिरतस आणि त्या सुद्धा उघड्या अंगण बायका असतात हायसर, काय कळणार नाही तुका? आमच्या फ्रीज मधला दूध दही तूप सगळं काढून चोरून खातस आणि सगळी संकट मी दूर करतोय असं दाखवता येईल मारे सगळ्यांका. एक लक्षात ठेव, एक नंबर चोर लबाड असत, कळला मा? तुझी फेरा अडचण चालूची नाही. आजपासून तू या घरात येऊचा नाही म्हणजे नाही, कळला? हॅलो विमल. विमल चपलीन हानी ना तू कमी माका विमल म्हटलंस तर तुझ्यापेक्षा वयान मी मोठी असलय तरी भोळा नाही. या घरात माझो शब्द चालता, आजपासून तू या घरात येऊचा नाही म्हणजे नाही. बरोबर आहे तिचं. तू इथे येणं बंद कर सौमित्र. सौमित्र तू खरंच जा, नको संबंध ठेवूस आमच्याशी. तू या घरातून बाहेर काढशील पण माझ्या माणसांच्या मनातून मला बाहेर कसं काढशील? सो तुला मी चॅलेंज करतो, मिथिला यायच्या आत तू स्वतः मला हाताला धरून या घरात घेऊन येशील. आयुष्य खूप सुंदर आहे विमल, त्यामुळे सौमित्रच्या जादू पासून कोणीच लांब नाही राहू लागले. असा चाल, तुझा चॅलेंज स्वीकारतो मी. असा झाला ना तर मी माझं नाव बदलून टाकता. विमल असाय मी, विमल, कळला मा? बघूयास मारे तू जिंकतस का मी जिंकतोय. चला मिथिला घरात नसताना हे असं या घरातून बाहेर पडणं योग्य नाही, त्यामुळे काहीही करून मला घरात परत शिरावंच लागेल, बाय हुक और बाय क्रूक, आणि ते पण मिथिला परत यायच्या आत.
हे बघ आपली नावं अवनी प्रज्ञा रिया, आपल्याला 4 नंबरची रूम दिली आहे. एक मिनिट, आपल्या सोबत अजून एक मुलगी आहे, कोण ग? कोणीतरी मिथिला कामेरकर म्हणून आहेत. एक्सक्यूज मी, वुमेन्स कॅम्प इथेच होतोय ना? हो, मास्टर माइंड वुमन्स कॅम्प इथेच आहे. थँक्यू. काकू, तुमची मुलगी आहे का या कॅम्प मध्ये? माझी मुलगी? नाही हो. माझी मुलगी कशी असते? हे काही काय, ह्या काय एवढ्या मोठ्या दिसतात का? त्यांची छोटी बहीण असेल. ए चला चला, खूप भूक लागली आहे. बाय बाय. मिथिला कामेरकर, अवनी प्रज्ञा रिया यांच्या सोबत राहायचंय तर त्यांच्या सोबत राहायची काही गरज नाहीये. अद्वैत, त्या माणसाचं नाव आणि नंबर देशील, पण बाहेर भेटू, येत नाही सांगत. आज मला त्या गॅरेजवाल्याकडून माधवचा खुनी कोण आहे हे कळेल. आज मला पटलं, सबर का फल मीठा होता है. आज मला त्या गॅरेजवाल्या सुमित कडनं माधवच्या खुन्याचं नावही कळेल आणि पत्ताही. आणि एकदा ते कळलं ना की मग माझं काम झालं. मला ना उत्सुकताच आहे, मला बघायचंच आहे माधवचा खुनी नेमका कोण. किती वेळ झाला, सुमित अजून आला कसा नाही? काय रे, तुझी तर मी लॉटरी लावली होती, अजून बाईकवर मत फिरतोस. अहो साहेब, आईची आणि येऊन सांगतो, मला खरंच माहित नव्हतं त्या गाडीनं कोणाला तरी उडवलंय म्हणून. अहो नाहीतर मी कशाला घेतली असती ती गाडी विकत. हो, तुझ्या कपाळावरच लिहिलंय रे प्रामाणिक. चल, मला आता बंकस करायला वेळ नाही, मुद्द्याचं बोलतो. तुला ती गाडी कोणी विकली ते सांग. साहेब, एक माणूस आला होता गाडी विकायला, मी त्याला विचारलं एवढी वागायची गाडी आहे, तिला काही झालं नाहीये तर का विकतोय? साहेब, तो माणूस लय घाबरलेला होता, त्याला सतत एक फोन येत होता. साहेब, मी त्याला सांगितलं या गाडीचे मी फक्त 3 लाख रुपये देऊ शकतो. हो, त्याने काही विचार न करता, निगोशिएट न करता लगेच होकार दिला. आणि मग साहेब, त्या माणसाने गाडीचे पेपर दिले आणि तो गाडी विकून निघून गेला. गाडीचे पेपर्स दे मला. साहेब, ओ मी ते पेपर जाऊन टाकले. काय जाऊन टाकले पेपर? मूर्ख, पेपर जाऊन टाकले. चल, पत्ता दे त्याचा, पत्ता दे. तू तरी आहे ना? नाही साहेब. मूर्ख समजतो काय रे मला तू? हा, मूर्ख समजतो तू? आता ना पोलीस स्टेशन मध्ये भेटायचं तुम्हाला. साहेब, ऐका ना, पोलीस स्टेशन नका ना साहेब, त्या माणसाचा पत्ता नाही माझ्याकडे, पण मी त्याला ओळखतो साहेब. तू नेहमी माझ्या गॅरेजवर येतो, म्हणून तर मी गाडी विकत घेतली. साहेब, मला थोडा वेळ दे, तो माणूस गॅरेजवर आला का मी लगेच तुम्हाला फोन करून कळवतो सर. नक्की ना? हो सर. मी काय करेन तुला माहिती आहे? हा, हो हो, कळलं ना तुला. चल, आता ना तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला सोडून देतोय. हो साहेब.
पण तो माणूस आला की मला ताबडतोब फोन करायचा, कळलं? हो हो सर. कसा आहेस? एकदम मस्त. तू काय करतोस इकडे? घ्या. आता काल रात्री तूच आईला सांगितलंस ना की तुझा इकडे कॅम्प आहे म्हणून, म्हणून तिने मला इथे पाठवलंय तुला घरी घेऊन यायला. आता कॅम्प होईपर्यंत तू इथेच राहायचं आपल्या घरी. अरे असं कसं करता येईल? मॅनेजमेंटला विचारावं लागेल ना, असं चालतं का? म्हणजे मला आवडणारच आहे घरी यायला. आपल्या शहरात येऊन मी तुझ्या बरोबर आई बाबांबरोबर राहते याची मलाही हुरहुर लागलीच होती की. हो ना, मग तू पण पटकून तुझ्या मॅनेजमेंटच्या माणसांशी बोलून लगेच आपण इथून कल्टी मारूया. काय तुला भूक पण लागली असेल, आपण मस्त बिर्याणी खाऊयात का, किंवा नान खालीया? चल. अद्वैत, मी किती वर्षांनी पहिल्यांदा घरी येणार आहे. हो ना, म्हणूनच आईने तुझ्या आवडीचा ठेचा केलाय. खरंच? हो. ए नको 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 नको, मला आवडत नाही पांढऱ्या वाटाण्याची उसळ. असू दे असू दे. तू म्हणजे ना दुसरा माही आहेस. तिने पण आवडत नाही म्हणून काही खाल्लं नाहीये सकाळपासून. आत्याने सांगितलंय हे नाही तर दुसरं काही करायचं नाही, रुसून बसलीये नुसती. तिला किती समजावलं मी पण काही जेवली नाहीये ती. तिचीच काळजी वाटतेय मला. काय माई सकाळपासून जेवली नाहीये? नाही ना, आत्याने तिला बजावलंय पांढऱ्या वाटाण्याची उसळच खायची. अच्छा असं आहे का? माही तेच खाणार. अरे नाही समजावलंय मी तिला, नाही म्हणाली ती. खाणार पांढरा वाटाणाच खाणार आणि तोही आवडीने, आणि एकदा नाही परत परत मागून खाणार. तू बघ आलोच मी. काय करणार आहे आता? कशी जा? बरी. पण आता राहशील ना इथेच? हो. म्हणजे काय? असं काय करताय? इथेच राहील ना ती, म्हणजे कॅम्प साठी आली आहे पण इथूनच अपडाऊन करेन. मी बोलले मॅनेजमेंटच्या लोकांशी, ते म्हणाले इथेच घर आहे मग राहायला काही हरकत नाही. म्हणजे ते जर नाही म्हणाले असते तर उभ्या उभ्याच येऊन जाणार होतीस का घरी? अहो रुसवा पुगा नको आता. अहो इतके दिवसांनी लेक माहेरी आली आहे ना. दिवसांनी? वर्षांनी आली आहे, वर्षांनी. लग्नानंतर पहिल्यांदाच आली आहे इतक्या वर्षांनी घरी. आणि आता म्हणूनच पुढचे काही दिवस माझा भाव उतरणार. पण खरंच मानले यार ताई तुला, म्हणजे एवढ्या कमी वेळात तू स्वतःला सावरलंस, घरातून बाहेर पडलीस आणि इतक्या दूर आता कॅम्पला आलीस. बाहेर तर पडावंच लागलं अद्वैत, पर्यायच नव्हता. मीच अगोदर या कॅम्पला यायला तयार नव्हते तशी. या आधी इतके दिवस असं घरच्यांना सोडून एकटी कधी बाहेर आले नाहीये ग. मग कशी काय तयार झालीस? वचन दे मला, तू घराबाहेर पडशील आणि हरवलेली मिथिला शोधून आणशील. आहेत एकजण, त्यांनी खूपच फोर्स केला, मग म्हटलं ठीक आहे जाऊन बघूया. कोण आहेत ते? अहो असतील कुणीतरी तातचे मित्र. मित्रच आहेत पण त्यांच्या वयाचे नाही आहेत. सौमित्र नाव आहे त्याचं. जगन मित्र म्हणवतो स्वतःला. ज्यात त्यात नाक खूप असतो, नको ते सल्ले देत राहतो.
माहीला हसवतो, नैनाशी गप्पा मारतो आणि तू गेल्यापासून तातना तर अगदी पार्टनर इन क्राईम मिळालाय. आत्याचा एक त्याच्यावर अजिबात विश्वास नाही, त्यांना तो लबाड वाटतो. अगो नाही गो बाय, आज तर पाटवड्या बनवूची असत मा. पाणीपुरी, पाणीपुरीच खैसून येता तुका वास पाणीपुरीचो? असं काय करताय आत्या, तुम्हाला नाही का त्या शिंपल्याच्या आमटीचा वास येतो कुठून पण? मी पण मुंबईची मुलगी आहे, तसं मला पण ना चाट आणि पाणीपुरीचा कुठून पण वास येतो. मी शोधून काढेल. असा? मी पण शोधून काढते, बघ तू आता. माही एवढं सिंपल गणित तुला सोडवता येत नाहीये, इतकं सोपं आहे काय आता हे, काय करायचं? सॉरी तू, मी सॉल्व्ह करते. कर तू कर. काय गो नैना, अभ्यास घेतो छान छान बाय छान. अगो असं काय, सगळी खोरी अशी कोंदट कोंदट कित्या? वारू नाही गो, खिडकी कित्या बंद ठेवलं? अग हो मी उघडते ना. अगो असं काय, तू अभ्यास घेतो मा, बस कित्या उठत, मी उघडते. आत्या अग मी ये बाय माझी छान छान. काय हवा आली ब, मस्त छान वारू इलो. मग कसा बरा वाटला आता? हा गो, मगाशी तर वृंदा माका सांगी पाणीपुरीचो वास येता, पाणीपुरीचो वास येता. काय पण सांगता, काय पण सांगता गो. खर पाणीपुरीचो वास येता मला काय कळणारच नाही त्या पोराचा. काय गो आवाज कसतो इलो, काय टाकलंस काय तोंडात? काय असं तुझ्या तोंडात? उघड उघड तोंड उघड, दाखय मगा. त्या गो लपवून खायला मी काय आता लहानपणीची नाही ना का? हा हा ठाऊ कसा मका, अजून पण दाच करतोस तू. उघड दाखय मका. असा नाही चल, असोच अभ्यास घे तिचो. हा हो गो माई, खूप अभ्यास कर आणि आवशी सारखी बॅरिस्टर नो. हा आपण लपून पाणीपुरी खातोय, जर आईला कळलं तर? आईच सोड, आत्याला कळलं असत तर? हो ना. मला ना अग परत ना, तू आज आलीस ते म्हणजे काय विमानने ना तुझी आठवण काढली होती. मला म्हणाली की दाम्या आता माझे काही फार दिवस राहिलेले नाहीयेत रे, तेव्हा माझ्याकडचं जे काही सोनं आहे ना त्यातलं थोडंफार सोनं माझ्या सुनेला, एक दोन दागिने मिथिलाला, दोन एक नयनाला आणि बाकी सगळे उरलेले दागिने हे वृंदाला देऊन टाकणार आहे. सगळे दागिने वृंदाला. काय सांगताय? हो ऐका ना, मी ना आत्याकडून ना पाटवड्या शिकतीये. हा बाय. काय ग, तुम्हाला इथून कुठून वास येत नाहीये का पाणीपुरीचा? मला मगास पासून येतो आणि तो ना इकडून कुठून तरी येतोय. पाणीपुरी छे ग, अजिबात नाही.
पाणीपुरीचा वास इकडनं कुठं नाही ना, अजिबात नाही. काय झालं माहितीये का, तू बरेच दिवसात पाणीपुरी खाल्लेली नाहीयेस ना, त्यामुळे तुझ्या नाकात असा तो पाणीपुरीचा वास घुंगतोय, त्यामुळे झालंय असं. असेल असेल. तू असं कर, इथनं घरी जाताना ना आपल्या इथेच कोपऱ्यावर पाणीपुरीवाला आहे, हो माहिती आहे, त्याच्याकडे यथेच पाणीपुरी खा आणि मग घरी जा. पाणीपुरी हो, आणि ते पाटवड्या शिकतेस ना विमल कडनं, नाही तर काय ते नाराज व्हायची ग. आणि मग सोनं, सोनं हवंय का नाही तुला, दागिने सोनं नाही द्या हवे. मी आतमध्ये मदत करते. हो बाय. सुटलो बाबा एकदाचा या बेबीच्या ताडाख्यात ना. अरे हो, पण आपली अजून पाणीपुरी खायची राहिली ना. बेबी त्या पाटवड्या करून जाम हात दुखले यार माझे. काय घरी पाटवड्या गेले उद्या? हो. अरे मग मला सांगायचंच ना. परत जायचं नाही त्यांच्या घरी, ती आत्ती आहे ना, ती वेगवेगळ्या कामाला जुमते मला लगेच. तिने डब्यात दिल्यात तुझ्यासाठी पाटवड्या, मी मात्र पाणीपुरी खाणार आहे. पाणीपुरी सुद्धा दिली डब्यात? माझ्यासारखं काय बोलतोयस, दिली असती तर आपण पाणीपुरी खायला चाललो असतो का? हे गे 250 रुपये. आता हे काय? अरे एवढं सगळं बनवून आणलंस तू. आहे ना, अगं मी सुद्धा खाल्लं ना. अरे ठीक आहे गे ना. हे बघ या 250 रुपयात तुझं आठवड्याभराचं दैतक नक्कीच येईल. लहानपणी माझ्या दप्तरात नाही खोडरबर चोरायची, आता तुझी चोरुटी कशी भरतो बघ मी. चल 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 चल. काय झालं, कसला विचार करतेस? काय माधव दादाची आठवण आली एकदम. तो तुझ्याच सारखा होता, काही प्रॉब्लेम असले ना तरी एकदम खेळीमेळीत मार्ग काढायचा. वहिनी थोडी स्ट्रिक्ट आहे पण माधव दादा तसा नव्हता, कायम हसतमुख असायचा. वहिनी त्याला मिस करतेच पण आम्ही सगळे पण खूप मिस करतो रे. या घराने हसतमुख मित्र गमावला. खरंय तुझा, मित्र गमावलाय पण या घराने एक मित्र कमावलाय सुद्धा. आणि कोणी त्याला या घरापासून लांब ठेवू शकत नाही. कोण आहे ना? मी जातो. अगो खर असस गो बॉस. अहो त्या लोकांना माहिती तरी का तुम्ही कोण आहात? 250 रुपये? अरे वेड्या, हे पैसे नाही आहेत, ही ओवाळ नाही. बहिणीने भावाला दिले, तुला नाही कळणार. चल नमस्कार. हे कास नको लावरे. हां बाहेर छान हवं आहे, पाऊस पडणार आहे आता. बेबी काय मस्त पाणीपुरी होती यार, मज्जा आली एकदम. तुला माहिती का भरपूर पैसे आले ना कि मी एक माझा पाणीपुरीवाला विकत घेणार आहे. अरे म्हणजे काय, मला पाहिजे तेव्हा त्याने माझ्यासाठी पाणीपुरी बनवली पाहिजे. माझा पर्सनल पाणीपुरीवाला. कोणाचं काय तर कोणाचं काय. म्हणजे मी असं म्हणतो की माझ्याकडे जर का खूप पैसा आला तर मी वर्ल्ड क्लास दारू विकत घेईन. आणि बायको बायको मंचिंगच्या मागे आहे असं मी म्हणतोय. पण हे सगळं कधी? कधी? जेव्हा आपल्याला खूप पैसे मिळतील तेव्हा. बर, केव्हा मिळतील ते? केव्हा? त्या गाडीचा ड्रायव्हर आणि ओरिजिनल मालक मिळेल तेव्हा. वृंदा, हा वृंदा, ती बघ ती गाडी, ती पॉश गाडी. ती ती नकोय मला, त्याच्यापेक्षा भारी पाहिजे. वृंदा त्या त्या गाडीत सौमित्र होता. हो, त्या गाडीत पुढे ड्रायव्हर बसला होता आणि मागच्या सीटवर सौमित्र डोळे मिटून बसला होता. बेबी सौमित्रच एक वेळ मला भासवण.
तुला भास झाला असेल बेबी, बबलूनी ना घराचा डिस्को केला असेल ना. जाऊया चल ना. आत्या ऐक ना, चुकले ग मी, माफ कर ना. आत्या, अगं माहीला भूक लागली होती म्हणून सौमित्र पाणीपुरी करून घेऊन आला आणि तो पकडला जाऊ नये म्हणून मी मदत केली. आत्या बोल ना काहीतरी, हवं तर ओरड पण बोल काहीतरी. ओरडून काय फायदो असा काय ग? तुमका कोणाचं धाक नव्हलं काय? डोक्यावर बसलात ना ग तुम्ही सगळी जणा. तुमका सांगलेलंय त्या सौमित्रा घरात गवता नाय म्हणाल सांगलेलंय मा. मग तो खिडकीतून कसं येईल? आता बघच तू, तो खिडकीतून येऊन देत नाय त्याच्या हात पाय बांधून उसक्यो बांधलंय आणि नाय त्याका खालन मिरच्याची धुरी दिलंय, ती सुद्धा तिखट मिरच्याची. नावाचा विमल नाय. विमल विमल आयुष्य खूप सुंदर आहे पण फक्त मिरच्याची धुरी कुठे देता का बरे गो? आज नाही गो वाटणं तुका हसतो आणखीन. तुझ्यापेक्षा ती माई बरी गो, ता छोटा पोर हिम्मत असा तिच्यात. सगळ्या माका खरा खरा काय तर सांगून टाकल्यान आणि तू बोल सारख्या खोटा खोटाच बोलत राह. कधीतरी खरा बोल गो. ठीक आहे, आता यापुढे तुला सगळं खरं खरं सांगत जाईल. हो सांग मगे काय ता खरा खरा सांग सांग सांगून टाक. एक गोष्ट जी मी लपवून ठेवली आहे ती म्हणजे मिथिलाबाईंनी जशा जेवणाची ऑर्डर घेत होती तशा आता मी घेते. गुड मॉर्निंग मॅम. काय म्हणजे ह्या इतक्या सगळ्या कधी गेलोस तू? अगं मी तर घरातच मग, खाय बाहेर पण जाणार नाय. सकाळी तू उठायच्या आधी सगळी तयारी करून ठेवायचे आणि मग दुपारी झोपलीस की बनवायचे आणि जाऊन देऊन यायचे. म्हणजे तो घुर 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 आवाज येई तो मिक्सरचं काय गो? माका वाटला माझ्या या कानातला मशीन बिघडला त्याच्यातून आवाज येता का काय? तुका काय जरा पण भीती भीती नाही गो वाटली माझी? वाटली ना भीती म्हणून तर सगळं लपून छपून केलं, पण आता तू खोटारडी बोललीस त्यामुळे सगळं कबूल पण केलं ना. मोठी हरिश्चंद्राचे अवतार मग तू कबूल केलंस ते. या सगळ्यात तू एकटाच होतस का आणखीन कोण तुका सामील होता सांग माका? म्हणजे कसं एकटीनेच केलं सगळं? फक्त सौमित्र मदत करायचा थोडी, म्हणजे कायम नाही कधी कधीच नेहमी नाही करायचा. वाटलाच वाटा सौमित्र होतो वा, त्याच्याशिवाय तुमचं जग चालणार नाही. मग त्याका मी नंतर बघतो पण आता तुका चांगली कडक शिक्षा देते. काय? आज सगळा जेवण खाण भांडी कोंडी झाडू लादी सगळा 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 तू करूचा कळला? ते तर मी रोजच करते. काय मग आज सगळी गच्ची घासून घासून काढ, खरवडून काढ सगळी गच्ची कळला? आत्या माझी ऑर्डर आहे ग, आज नाही जमणार ग हे सगळं करायला. ता सगळा नंतर, आधी जी शिक्षा दिली मा ती सगळी पूर्ण कर आणि मग तुझ्या आडे फाडर काय तर बघ. ऐक ना अजून एक सांगायचंय. काय काय सा? ते तू दुपारी गाढ झोपायचीस ना ते मीच दुधात जायफळ टाकून द्यायचे. बाय म्हणजे आता कळला माका सगळा काय ता. आता तर तू सगळे कपडे पण धुवून काढूचे आणि ता सुद्धा हाताने धुवचे कळला मा? नळाखाली जा मशीन मिशीन लावता नाही सगळे कपडे आणताय आणि दिते तुका धुव. माका सांगू नको करू सगळं. ऐक ना पुलाव करायचा भाज्या नाही आणल्यात मी बाजारात जायचंय गच्ची धुवू का पुलाव करू का काय करू मी आत्या? ऐक ना ग ना तुला हरिश्चंद्र व्हायचंय ना हो आणि आता कर गच्ची धू कपडे वाळत घाल कपडे धू ऑर्डर कर सगळे एकत्र कर बघ आता हरिश्चंद्र उठाय. मिथिला वहिनी लवकर ये ग आय मिस यू.
गुड मॉर्निंग एवरीवन. काय झालं? तुमच्या या कॅम्पचा प्रोफेसर असणार आहे मी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. मॅडम तुम्ही का उभे आहात? कॅम्पसाठी आलात ना? हो मी मिथिला कामेरकर. ओके मग बसून घ्या ना प्लीज. अहो काकू इथे नका ना बसू प्लीज. प्लीज मागे बसा ना. चांगलंच मूर्ख बनवलं येईल आपल्याला. मुलींच्या कॅम्प मध्ये ह्या काकू काय करतात? सासूवर केस टाकायला आली असेल. कोणी कितीही नावं ठेवली तरी मी आता हार मानणार नाही. आपण भुलत्या वेळी भलती काम सांगत असते. ऑर्डर आहे म्हणजे हे म्हणजे खरंच माहेरी राहून सासूर वा सहन करण्यासारखं आहे. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. अहो घ्या की भाजी. हो ताई अहो पुलावा करता भाजी पाहिजे ना हो का? भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. हो ताई घ्या की भाजी, या की खाली. या ताई जरा हात लावा बरं. सौमित्र काय आहे सोम? आम्ही आमच्या कृष्णाकडून शिकलोय की जेव्हा मित्र अडतील तेव्हा लगेच धावत जायचं. अगं तुला अजून गच्ची धुवायची ना, भाजी तर मिळाली. अरे पण एवढी टोपली भर भाजी. अगं जेव्हा अंजनी सूत हनुमानाला द्रोणागिरीवर कळलं नाही की नेमकी संजीवनी वनस्पती कुठली, तर त्याने लक्ष्मणासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. तसं या पांडाला पण कळलं नाही नेमकी तुला कुठली भाजी हवी, म्हणून मी भाजीवाल्याकडून अख्खी पाटीच उचलून आणली. हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची डाळ. मला हेच आठवत नव्हतं. म्हणजे मला काय झालं माहितीये का, माझं असं हनुमानासारखं झालं. हनुमानानं कसं संजीवनी बोटी नेमकी कुठली ते कळलं नाही म्हणून त्यांनी द्रोणगिरीचा पर्वतच उचलून आणला. तसं मला हरभऱ्याची डाळ कळली नाही म्हणून मी या सगळ्या पाची डाळी आणल्या. तुला कशी काय दिली टोपली त्यांनी? अगं विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे सौमित्र. तू पटकन भाज्या निवड आणि गच्ची घासायला जा. नाही नाही मी आधी या चिरते, मग नंतर बघू गच्ची धुण्याचं वगैरे. अगं तू फक्त गच्चीचा बघ, भाज्या चिरेचं टेन्शन घेऊ नकोस, ते मी आणि माझा पार्टनर बघू. तुझा पार्टनर म्हणजे कृष्ण? अगं तो माझा परमनंट रूममेट आहे. मी माझ्या सध्याच्या पार्टनर बद्दल बोलतोय. मिस्टर डॅमी. कुठे आहे मिस्टर डॅमी? आय सौमित्रा दिसतोय का नाही मी हँडसम? अर्थात बर. तुला मी टोमॅटो चिरून दिलेत, मटार चिरून दिलेत आणि फ्लॉवर पण चिरून दिलाय. आणि आता हे गाजर घे. हा रे हो हा हा दे. बस 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 बस. अरे खरं म्हणजे इथे मी तुला मदत करायला आलो होतो आणि तू सगळ्याच भाज्या चिरून ठेवल्यास आता मी काय करू? काम कर, तू कांदा चिर आणि मला काजू दे, तोपर्यंत मी काजूचे तुकडे करतो. हा चालेल चालेल. ए काजू याचे तुकडे करतो. डॅमी गरम आलाय खालचं कांद्याचं साल दे रे. देतो. जरा पुढे. अरे पुढे ये. असं कांद्याचं साल डोक्यावर ठेवलं ना की डोळ्यातून पाणी येत नाही. का ग का हसतेस? हा ग
तुझी अंजू अशी प्रेग्नंट होती ना वैजापूरला, तेव्हा माझ्या आईने मला मदतीसाठी बोलवून घेतलं होतं. मी माहेरी होते त्यावेळेला एसटीडी कॉल करायला लागायचे, तेव्हा तुझे बाबा तुला कडेवर घेऊन बूथपाशी यायचे. मी आत्ता तुझी वाक्य बोलीस ना सेम तशीच वाक्य मी त्यांना बोलायचे. म्हणजे मिस करते वगैरे असं असं नव्हते बोलत त्यावेळी, पण आपल्या माणसांची आठवण येते हे तर आपण सांगतोच ना ग. भाषा कुठली असते का आता ये ते लावून देते. थांब थांब मी करते. अगं राहू दे आई. आई आई किती छान वाटतंय आता मला. हो ना, म्हणूनच नेहमी माहेरी येत राहावं. अगं तुम्हा मुलींचं माहेर जपता यावं म्हणून तर आम्ही सासर धरून ठेवतो. हो का? म्हणजे जसं काय मी नसते तर बाबांना सोडून पळूनच गेली असतेस तू. काय बोलतेस? बरं काय तुझं ते क्लास कसा झाला? आत्या काय मस्त झाला जेवढा बाहेरून आणलं. तुझ्या पाहिले सारखा आम्ही सगळा काय तर खाणं बाहेर न मागवणार नाही रे, घरात बनवतो सगळा, कळला मा? काय रे संजय, माधवाचा तसा झाला तर तू का जरा घरात येऊन बघू खोडा ना काय रे? कामेर कर्म रे तू, काय त्या बायलीच्या मागे सारख्या बेबी बेबी करून मागे पुढे झुलत राहतोस. अरे आमच्याकडे पण जरा लक्ष ठेव, चक्कर मार जरा घरात. हो. नाही नाही ती लबाड माणसा घरात येऊक लागली. अरे चोरा काय रे लबाडा, काय करतोस हाय सर घराबाहेर? आणि आज पाणीपुरीचं ठेलो नाही टाकू काय? ते काय झालं, तिखट चटणी संपली ना. ए विमल तू जरा बनवून देतेस का? हो देतय मारे, चांगली दोन थोबारेच देतय तुझ्या. ये आती असो, काय करतोस रे आमच्या घराबाहेर असो? मी ना मी ते माझ्या शर्टचं बटन तुटलं होत, ते मी सुईने शिवत होतो तर नेमकी सुई या झाडात पडली. पण मी जरा शोधतोय पण काही सापडत नाहीये. विमल जरा तुझा चष्मा देतेस का? ये बाय माझे माझं चष्मा होय तू का? थांब, तुझ्या डोळ्यात ना आता तिखट जायच लागतोय, म्हणजे चांगले डोळे उघडते तुझे, कळलं मा? हाय. विमल आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपली माणसं ओळख उडाली पाहिजे. माका दिसत घराबाहेर काय काम असा तुझा आमच्या बाहेर वादी? अगं मी घराबाहेरच आहे, मी घराबाहेर आहे, पण तू स्वतः मला हात धरून घरात घेऊन जाशील विसरू नकोस. खूप मोठे डास झालेत घरात रक्तपिपासून, त्यांना बघता क्षणी चिरडून मारलं पाहिजे. तू खिडकी बंद कर. अरे घाबरे नाटकी मेलो माका शिकायता नुसतो. आता ह्याका ना मी पोलीस हातच दिलंय म्हणजे सरळ होतो तो. अगं आत्या तू कशाला त्रास करून घेतेस, मी बरोबर त्याला सरळ करतो. अरे तो सरळ हो. आत्या तो चिवडा फारच छान झालाय, मला डब्यात भरून दे ना, बबलूला खूप आवडतो ना. हा बबलू साठी म्हणून देते. हा घरा घेऊन नाही जाऊ. हॅलो, हा बोल काय रे. साहेब मी आज एका गाडीची डिलिव्हरी देताना तुमचा तो ब्ल्यू गाडीवाला ड्रायव्हर आहे ना तो आज मला रस्त्यात भेटला होता. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, भेटला होता म्हणजे आता तो नाही आहे तिकडे? नाही. तू शेंडी लावतोस का रे मला? तुझ्या गॅरेजमध्ये जे पेट्रोल आहे ना त्याच्यात बुडवून मारे ना मी तुला. विसरलास का रे? हे लक्षात ठेव, संजय मी संजय, संजय कामेरकर. हा तुला आता संजय कामेरकर नावाच्या माणसाचा फोटो पाठवलाय, त्याची सगळी कुंडली हवी आहे. कळलं? कळलं ना, सोडणार नाही मी तुला. आओ साहेब पूर्ण ऐकून तरी घ्या माझं, तो आज घाईत होता म्हणून नाही थांबला, नाहीतर मी त्याला आज तुमच्याशी भेटवत होतो. नंबर घेतलास त्याचा? नाही. ओके
मग आता तुला तुझ्या फोनवर 100 वरून कॉल येईल, तो घे आणि नंतर मला पोलीस स्टेशनमध्ये भेट, चालेल? अहो साहेब, धमकी देणे आधी एकदा ऐकून तरी घ्या. तो माणूस भेटणार आहे उद्या मला. काय म्हणालास? हो, तो आज घाईत होता पण तुम्हाला बोललाय की उद्या मी गॅरेजवर येईल म्हणून. त्याला गाडी वॉश करायची. ओ अच्छा, म्हणजे तो उद्या फायनली मला भेटणार आहे, राईट? हो साहेब, भेटेन. मग सोनी तारे सांगायचं ना मला असं. कशाला माझं उगीच बीपी वाढवलं सांग मला. उद्या तो माणूस तुला भेटला ना की लगेच मला कळव. हां, नाहीतर 100. हो साहेब, कळवतो तुम्हाला. काय ग, मी तुला काय विचारते मी? काय सांगू आता, मला असं आउट ऑफ प्लेस वाटतंय. म्हणजे? अगं, मला कोणी सिरियसली घेत नाही तिथे. या सगळ्या तरुण मुलींना आजकालच्या वेगळ्या झोन मध्ये असतात. मला तर त्यांचं स्पीड कॅच करता येईल की नाही हेच कळत नाहीये. अगं तरुण काय तरुण, तू काय स्वतःला खूप आजीबाई समजतेस का? अगं लवकर लग्न झालं म्हणून तर एका मुलीची आई आहेस, बस एवढंच. उगाच काही वयाचा भाव करू नकोस. उलट तुला एक गंमत सांगू, अगं शरीरानं वय जितकं वाढत जातं ना तितकंच मनानं अजून तरुण होत जातो आपण. आणि तरुणपणी केलेल्या चुका कशा टाळता येतील हे बरोबर कळत जात. आणि झोन काय ग तुला सांगू, कॉलेजच्या GS इलेक्शनला एक तरुण तडफदार मुलगी उभी होती. भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणला होता तिने. एक नंबरची गुंडपुंड मुलगी होती. तुमच्या भाषेत काय ते म्हणतात ना, पडायची नाही नडायची. कोण होती ती मुलगी माहितीये का? मीच होते. होती नाही, आहे. मनाने तू अजूनही तशीच आहेस गुंड. मनात आणलंस ना तर सगळ्यांना पाळे पाशील. मग या मुली कोण? यांना तर तू सुटकीसरशी मागे टाकशील. कॉलेजातला तुमचा नारा होता ना, पडायचं नाही लढायचं. बरोबर. तू आता बघ ग, मी उद्या काय करते ते. चोरून लपून कोणाशी बोलतोस एवढं? तुझे जे काही शोल चाललेत ना ते शोधण्यासाठी इतर लोकांना फोन करतोय. पण जसा माझा कृष्ण कधीच कोणाच्या हाताला लागला नाही ना, तसा मी पण कधीच कोणाच्या हाताला लागणार नाही. संजय, लाव, तुला हवी तेवढी ताकद लाव. मी ना दही हंडी सारखी तुझ्या पापांची हंडी अशी फोडणार. जपू ना, हंडी फोडताना जीव जातो ना लोकांचे. अरे मग स्वतःला जप, माझी काळजी करू नकोस. अरे हो, जास्तीत जास्त घरात राहा, कारण काही काळाने जेलमध्ये राहावं लागणार आहे. हो, अरे तू कुठे राहणार? इथेच. तू पहिलाच घर मालक असशील ना ज्याला स्वतःच्याच घरातून आखलून लावलंय. काय झालं सांग ना, आपली माणसं आपली माणसं केलंस. काय झालं, बंदी घातली ना घरात यायला स्वतःच्याच. संजय तू बहिरा आहेस का? असो, तुला परत सांगतो, विमल आहे ना ती स्वतः माझा हात धरून मला घरात घेऊन जाणार. काय असतं ना, कधी कधी आपली माणसं ओळखायला ना वेळ लागतो. कधी कधी परकी माणसं आपली वाटतात आणि कधी कधी आपली माणसं परकी वाटतात. सौमित्र, मी संजय. संजय, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. आता मी तुला ना ओपनली एक गोष्ट सांगतो, मी सगळ्यांना फसवतोय, सगळ्या कामेरकरांना आणि या मूर्खांना अचंबित करणार. आयुष्य खूप सुंदर आहे संजय, फक्त तुझ्या मनातली ही जी भीती आहे ना ती अशीच राहिली पाहिजे.
राधे कृष्ण रे मुकुंद मुरारी. केवढी शांतता इथे. का मीच गप्प बसलोय म्हणून मला असं वाटतंय? नाही नाही नाही, मला शांतता अजिबात आवडत नाहीये. ए विमल, ए डॅमी, नाही ना, अरे कोणीतरी येऊन बोला ना माझ्याशी. हा, अरे कोणीतरी येऊन बोला ना माझ्याशी. कुत्री भुंकायचा आवाज येतोय. आयडिया, विमलला घाबरून बाहेर बोलवून घेतो. ए विमल, ए विमल, हे बघ हे बघ, ही कुत्री भुंकत माझ्या जवळ येत आहेत. तू जरा लवकर बाहेर येतेस का? हा बापरे, खरंच जवळ येत आहेत. ए विमल, तू माझ्या खिशात बिस्किट वगैरे टाकून नाही ना गेलीस? हा, अरे आयुष्य खूप सुंदर आहे गे कृष्णा, फक्त ही कुत्री जवळ येता कामा नये. घाबरलो ना. अरे वा, दवा आणलाय माझ्यासाठी. काय डब्यात बघू मला. आणखट आहे ऑर्डर होती साने आजींची, त्यांचा गुडघा दुखतोय म्हणून मग बीज द्यायला जात होते. अरे वा, नॉन कटोरे मला खूप आवडते. वा, मस्त केलीस, खूप आवडले मला. पण आत्या तुझ्याशी जे वागली ते मला नाही आवडलंय ना. तातना पण खूप राग आलाय, पण काही करू शकत नाही रे तिच्या समोर. नाही, मी आता एक काम करणार आहे, मी हे सोडवणार आहे आणि तू जा. सोडवू नकोस मला. सर, ही काय चिटिंग आहे? तुम्ही तर विमान फेकायला सांगितलं होता, हिने तर कागदाचा गोळाच फेकला. ह्यांना तर वाटतं गेम समजलाच नाहीये. मला वाटत हा गेम फक्त मिथिलालाच कळलाय. अगं असं काय करताय? तुम्ही जाऊन चेक करू शकता, मी विमान फेकलंय. ओ गॉड, हे विमान आहे का? नाही, तुमची विमानं ही अशी आहेत, माझं विमान हे असं आहे. तुमची विमानं जर विमानच नाहीत असं मी म्हटलं तर? कारण मी एका कागदावरती विमान लिहून ते फेकलंय, सो ते माझ्या दृष्टीने विमानच आहे. पण आता तुमची विमानं विमानं आहेत की नाही असाच प्रश्न मला पडलाय, कारण मुळात ती फिनिशिंग लाईनच्या पुढे उडूच शकलेली नाही. आता जी उडलीच नाही ती विमानं कसली असं मी म्हणू शकते. कसं आहे, प्रत्येकाचं सत्य वेगवेगळं असतं, पण आयुष्यात आणि कोर्टात फरक हा आहे की आयुष्यात तुम्ही तुमचं आणि मी माझं सत्य खरं मानून आपण जगू शकतो, पण कोर्टात मात्र आपल्याला आपल्याला जे सत्य वाटतंय ना तेच सत्य ठामपणे सिद्ध करावं लागतं. वर्षानुवर्ष जे चालत आलंय, जे रुटीन आहे, जे सगळेच करतात, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. अरे आउट ऑफ द वे गेलो तरच वे आउट सापडेल ना, आणि तरच कोर्टात उभं राहून तुम्ही केस जिंकू शकाल. वेल सेट मिथिला, खर तर हा गेम विमान उडवायचा नव्हताच. मला एवढंच बघायचं होतं की तुम्ही तुमचा हा कागद फिनिशिंग लाईन पर्यंत कसा पोहोचवता, हाच खरा गेम होता. हे जितकं अंतर आहे तिथपर्यंत कुठलंच विमान पोहोचणार नव्हतं हे मला माहित होतं, पण ह्या गेमने मी तुमच्या सगळ्याची परीक्षा बघत होतो. ग्रेट जॉब मिथिला, तू काहीतरी वेगळं करून दाखवलंस. या खेळाची विनर मिथिला आहे, तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सर, मी एकटी या खेळाची विनर नाहीये. सर, हा गेम मी माझ्या टीम कडून खेळली आहे, सो मी एकटी नाही, माझी अख्खी टीम जिंकली आहे. थँक्यू. आय एम सॉरी मिथिला. फ्रेंड्स,
ताम। अरे आता मी सोडवते तर का थांबवतोयस? तू आत्याची मनमानी सहन करू नकोस उगाच। नाही ना, मला सांग, लहानपणी तुला विमलने कधी मारलं होतं? कित्येकदा। आणि हे असं बांधून ठेवलं होतं का? हो। आणि तुझे लाड पण केले असतील? होय, लाड अजूनही करते ती माझे। अरे तेच तर ना, विमलने तुला मारलं पण तुझ्यावर प्रेम सुद्धा केलं, तसंच तिने आत्ता मला बांधून ठेवलंय, पण ते आपलं मानून। कसं काय? अगं ती माझ्यावर चिडली म्हणून मला हे असं बांधून ठेवलंय, पण जेव्हा त्या दिवशी गुंडांनी मला मारलं तेव्हा तिने प्रेमाने औषध पण लावलं की नाही? कुठून आलायस रे तू? सगळ्यामधून फक्त चांगलं कसं शोधून काढतोस? तुला राग नाही येत का कधीच? अगं नाही ना, राग हा माणसाचा स्वभाव असतो आणि प्रेम माणसाचा धर्म, आणि मी माझा धर्म निभावतो आणि तूही तुझा धर्म निभाव। जा पटकन ही ऑर्डर घेऊन जा, नाहीतर साने आजी ओरडतील। आणि ऐक ना, जरा एक काम कर ना, जरा या माझ्या पॉकेट मधून माझे एअरपोर्ट्स काढ आणि या पॉकेट मध्ये माझा फोन आहे, जरा बाहेर करतेस का? काय झालंय, मला शांतता आवडत नाही। म्हणजे तू जरा तोपर्यंत माझ्या कृष्णाची प्लेलिस्ट लाव आणि तू परत येईपर्यंत गाणी ऐकतो। काळजी घे, काळजी घे। नाही ना, अगं जा जा, माझं लक्ष आहे घराकडे आणि मी असेपर्यंत घराला काहीही होणार नाही। जा। हे बाय म्हणजे दामू किती शांत वाटता रे, कशी पोथी वाचलंय मी शांतपणे सांगा तुका। तू न तर दृश्य नाही मग घरात कसा सगळा शांत झाला। अळला तुका काय झाला? तू कित्याक इतकं शांत? जेव वाढू तू का? थांब विमल, विमल माफ कर ना त्याला। कोणाक? अगं त्या सौमित्राला सकाळपासून बाहेर बांधून ठेवलंय तू त्याला। अगं कधीचा उभा आहे तो, त्याचे हात पाय दुखत असतील, सोड ना त्याला। हे बघ विमल, मी पाहिजे तर तुझ्यासमोर हात जोडतो पण त्याला सोड ग। अरे काय करतोस काय तू? काय झालं काय? तू दामूच असस मा? कोणासाठी हात जोडतोस माझ्या समोर? त्या लवाडासाठी? हा अरे एक नंबरचा लवाड असा तो, काय ओळख असा रे त्याची आणि आपली? कित्याक तुका त्याचं इतकं कुळको येता सांग मका? नुसतो अख्खा दिवस कृष्ण कृष्ण चालू असता त्याच्या तोंडात, ता हसता काय, गप्पो काय मारता सगळ्यांच्या बरोबर? अरे महाभारतातली माणसं सुद्धा एकमेकांशी इतकी चांगली वागली नाही, या तर कलियुगाचा। कित्याक तो इतकं चांगलं वागता आपल्याशी? मका काय कळणार नाय? तुका समजला नाय? समजला मा? फसायता तो आपणा सगळा, पण माका त्याची लवाडी समजून येईल, तुमका ती लवाडी समजून येऊक नाय। विमल, आता त्याच्याविषयी एक वाईट शब्द देखील मी ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव। बोललीस ना तर मी सहन करणार नाही अजिबात। त्या परक्या माणसासाठी तू माझ्यावर आवाज चढवलं? दिसले तुमचे खरे रंग, कळला मा? खरे रंग? अगं तुला कुठे ग खऱ्या खोट्याची जाण? तुला कळतात का ग माणसं? त्या सौमित्राला तू परका समजतेस ना? तुला परका वाटतो ना तो? नाही, परका आहे म्हणूनच तो आपल्या घरात ज्या वेळेला गुंड शिरले त्यावेळेला पहिल्यांदा धावत आला, कशाला? आपल्याला वाचवायला। चहा पण मस्त झाला की ना? ए बेबी, त्याचा फोन वाजतोय की ना? कशाला? कशाला काय? आता पकवत बसेल, घरी जा, लक्ष दे।
मला बरोबर माहिती आहे कुठे लक्ष द्यायचं ते. थांब जरा. सायलेंट तरी करते ना. अत्यात होता जरा सायलेंट हो. समजलं? पिक्चर बघू दे आम्हाला. अरे फोन उचला रे कोणीतरी. काय करू गे बाय आता मी. कोण वाचवित माझ्या दामू. रे दामू काय करू रे. कोण फोन पण उचलणार ना. आता काय करू दामू. कोणाक बोलवू रे मी. सौमित्र सौमित्र केव्हाय पाहिजे. सौमित्र सौमित्र अरे माझ्या सौमित्र चल बरे घरात. अरे चल रे माझ्या दामू काय झालं मग रे. चल रे. अगं तू काय बोलतेस मला ऐकू येत नाहीये. माझ्या कानात माझ्या हेडफोन्स मध्ये गाणं चालू आहे. तुला आधी हे हेडफोन्स काढावे लागतील. काय म्हणजे काढते रे बाबा काढते. चल 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 सोडताय तू का. माझ्या दामू काहीतरी झालं. चल. डॅमीने मला सोडवायला काहीतरी मोठा नाटक केल्याचं दिसतंय. माझ्या दामू काय झाला बघ बरं. ये रे सौमित्र ये लवकर. अरे असं रे काय करतो. ये मारे ये. नाही मी आज येणार नाही. मी तुला काय सांगितलं होतं की तू मला हाताला धरून आत घेऊन जाशील. मिथिला यायच्या आत तू स्वतः मला हाताला धरून या घरात घेऊन येशील. आता तर असं रे काय करतो. काळ वेळ बघ बरे. चल धरलाय तुझा हात. ये लवकर. एक मिनिट चप्पल काढतो हा. आता तर काय झालं बघ रे बाबा बघ जरा काय झालं माझ्या. डॅमी अरे किती डॅमेज पडा करशील तू. अरे बास कर ऍक्टिंग. तुझ्या या ऍक्टिंग मुळे विमल रडायला लागले बघ. ए उठ चल चल बघ रे त्या काय झालं बघ मारे. अरे ए डॅमी. अरे विमलनं घेतलंय आता मला घरात. उठ आता चल. नाही मग त्या काय झालं आता. ए डॅमी. ए डॅमी. ए ए डॅमी. ए डॅमी. ए ए ए डॅमी 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 डॅमी. ए डॅमी ऐक. ए बघ बघ मी आहे तुला काही होणार नाही. हा मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. डोंट वरी चल. अरे दामू काय केलं रे मी. बरो ये रे देवा बरो कर रे माझ्या दामू. सौमित्र त्याचा साप मारून घेऊन जा रे बाबा माझ्या दामू. हे बघा काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. मी त्यांना आता सलाईनवर ठेवलं आहे आणि रात्रीपर्यंत ते बरे होतील. मग त्यानंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. ही औषधं घेऊन या. नक्की काय झालंय डॅमीला. नाही सकाळपर्यंत तो एकदम बरा होता. आणि असं एकदम अचानक चक्कर कशी आली. ते औषधं वगैरे पण रेग्युलरली घेत आहेत त्यांची. पण ती औषधं पुरेशी नाही आहेत. शुगर लो झाल्यामुळे त्यांना चक्कर आली असावी. पण मला एक सांगा आज किंवा काही दिवसांपूर्वी त्यांना काही ताण जाणवत होता का. म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्हाला असं काही जाणवलं होतं का. सौमित्र आम्हाला सोडून जाऊ नकोस रे. खर तर ते माधवच्या धक्क्यातून अजूनही सावरत आहेत आणि मला वाटतं ते एकटे पडले. एकटे पडणं शक्यच नाही. अहो मी सतत त्यांच्या बरोबर असतो. त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांना हसवायला. पण हसणारी प्रत्येक व्यक्ती हॅपी असेलच असं नाही. एखादा छोटासा वाद सुद्धा मोठं कॉम्प्लिकेशन व्हायला पुरेसा ठरतो.
असो, पण यापुढे काही दिवस तरी त्यांना या स्ट्रेसफुल सिच्युएशनपासून दूर ठेवा आणि मनावर दडपण येणार नाही याची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी बोला, त्यांचं ऐकून घ्या. काय आहे ना, एकटेपणा हा म्हातारपणापेक्षा अधिक वाईट असतो. तुमका मिलेनो 10 फोन केले, मी 10 एक पण फोन उचलूक नाही. तुम्ही कसो माहित सौमित्र देवासारखं दावरी लो, आणि माझ्या दाव खांद्यावर उचलून घेतले ना, हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो. गो बाय बाय. खांद्यावर उचलून चालत घेऊन गेला सौमित्र. वा तू काय मूर्ख बिन खातच काय गो? खांद्यावर उचलून चालत कित्याक जातलो? तो गाडीत बसवले दामो, गाडी हॉस्पिटलात घेऊन गेलो, आणि दामक जरा बरा वाटला ना तेव्हा त्याच गाडीत माका बसवून घरी पाठवले. गो काय गो तू बडबड करत? गाडी गाडी बोलवली त्याने फोन करून. कोणाची गाडी? माका रे काय माहिती, काहीतरी उगाच विचारू नको. कोणाची गाडी आणि कोणाचा काय, वेळेक मदतीक येता मा. आणि उगाच मी त्याका झाडा बांधून ठेवले गे बाय. आता तो घरात इलो मा मग छान गोडाचो शिरो करतले आणि त्याका खाऊक घालतले मी. हा त्या अग असं काय करतेस तू, असं काय बोलतेस? हा बबलूला उलट्या झाल्या म्हणून आम्ही शाळेत गेलो, त्यामुळे कॉल्स नाही उचलता आले. पण आत्या ही संधी साधून तो सौमित्र मदतीला आला. आता या मदतीमागे प्रेम होत का स्वार्थ होता हे आपल्याला समजून घ्यायला नको का? काय म्हणता बरोबर की नाही? हो तर त्यातनं अचानक कशी काय कळाली? अगो काय झाला, त्या सौमित्रात झाड बांधून ठेवलेले मी शिक्षा म्हणून. हे बघ विमल, मी पाहिजे तर तुझ्यासमोर हात जोडतो, पण त्याला सोड ग. मी नरकात जाऊन मेलाय ना तरी त्या मेल्यात मी घरात घेऊतोय नाही कळ्या? अगं मी मी मेल्यावर तरी घे. आणि मग दामूक एकदम पळली बघू. म्हणजे तातच्या पडण्याला कारणीभूत कोण? सौमित्र. अर्थात आत्या मला सांग, गाडी कुठून आणली? आत्या लुटून आणली असणार त्याने. हो ना, आत्या हल्ली चोरीचे खूप प्रकार वाढले. तर आता सौमित्र म्हणजे किती गोड आहे, हँडसम आहे, म्हणजे खूप गोड बोल आहे तो. तो कोणालाही फसवू शकतो माहिती का आत्या? आपण सावध राहिलं पाहिजे आत्या, नाहीतर नाहीतर या घराचं काहीही खरं नाही. हो काय करीत तो? मी जिवंत असं अजून कळला मा, मदत केल्या म्हणून काय झाला, त्याच्यामुळेच ही वेळ इली सगळी. बाबा अहो किती वाजलेत, तुम्ही जागे का आहात अजून? इतक्या रात्री तुम्ही काय करताय? माझ्या लाडक्या लेकीसाठी एक कॉफी बनवत होतो. पूर्वी करायचो ना त्याची कमाल कमाल. आता असं वाटतंय की या कॉफीसाठीच जागायचं मी रात्रभर. आणि अशी कॉफी मिळणार असेल ना तर आता पण फुल नाईट मारायची तयारी आहे आपली. कॉफी बनवायला माझी काहीही हरकत नाही, पण त्याच्यासाठी फुल नाईट ते सुद्धा आत्ता मारायची. कशासाठी? काय असं घडलंय काय? अगं त्यावेळेच ठीक आहे ग, त्यावेळेला तू वकील म्हणून सिद्ध व्हायची बाकी होतीस. आताही वकील म्हणून सिद्ध करायचं बाकी आहेच. का ग असं का म्हणतेस? बाबा उद्या आमची मॉक प्रेझेंटेशन आहेत, उद्या शेवटचा दिवस आहे आणि दरवेळेला मी तिथेच माती खातील. अगं पण काय ग बाळा, म्हणजे काय प्रॉब्लेम काय?